नाही, मुळातच असं आहे महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे समाजाची पायमल्लीकरण चाललंय. कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची ज्यांच्यावर जबाबदारी आहे ते कॅबिनेटमध्ये निर्णय करतात. मंत्रिमंडळ बैठकीत चर्चा करून महाराष्ट्र बंदचा निर्णय जाहीर होतो. देशाच्या इतिहासामध्ये मंत्रिमंडळ बैठकीचा एवढा दुरुपयोग हा कोणीच केलेला नाही. एक प्रकारे या ठिकाणी संपूर्ण संवैधानिक व्यवस्थेला चॅलेंज करण्याचं काम हे एमबीए सरकारच्या माध्यमातून चाललेलं आहे. या सरकारला थोडीही नैतिकता असेल तर किमान आजचा बंद संपायच्या आधी महाराष्ट्रातल्या आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांकरता एखादं पॅकेज तरी हे घोषित करतील. अन्यथा यांचा ढोंगीपणा हा मोठ्या प्रमाणात उघड झालाच आहे, पण तो अजून उघड हा लोकांसमोर निश्चितपणे होईल.